नमस्कार, सुग्रनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ कामाला सुरुवात होतेच. प्रत्येकाच्या घरी धावपळ उडते उन्हाळ कामाची. तर आज आपण तांदळाच्या पापड्या थापून कशा घालायच्या किंवा त्या पापड्या आपण भाजूनही खाऊ शकतो किंवा तळूनही खाऊ शकतो अशा रंगबिरंगी पापड्या आज आपण तयार करणार आहोत. या पापड्या आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. तर झटपट होणाऱ्या आहेत आणि उन्हाळा कामामध्ये जर अशा पापड्या बनवल्या तर त्या वर्षभर राहतात. त्यासाठी मी तांदूळ घेतलेत, हे स्वच्छ करून घेतलेत, खडे वगैरे असू शकतात. तर आता हे तांदूळ आपण 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दररोज त्यामधलं पाणी बदलायचे, म्हणजे पापड्यांचा वास येत नाही आणि पांढऱ्या शुभ्र होतात. तर 3 दिवस मी तांदूळ भिजत ठेवले होते, रोज यामधलं पाणी काढले. तर आता हे तांदूळ आपण नितळून घेऊयात. तांदूळ नितळण्यासाठी मी चाळणीमध्ये काढून ठेवलेत, त्यातलं पूर्ण पाणी निघलं की आपण हे थोडेसे सुकायला टाकायचे. तर कपड्यावर फॅनखाली सुकायला टाकल्यानंतर हे तांदूळ छान असे सुके झालेत. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं घ्यायचे तांदूळ आणि ते मिक्सरला बारीक करायचे. छान असं बारीक करून घेतलं की जी आपली पिठाची चाळणी असते त्याने चाळून घ्यायचे, म्हणजे ते एकसारखे. तर तांदळाचं पीठ एकसारखं बारीक झाले. तर आता यामध्ये गरम पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचे. आदणामधलं पाणी वापरलं तरीही सुद्धा चालेल. तर यामध्ये घेतलंय मी पाणी टाकून, थोडंसं पातळ करायचं आहे. आणि हा कुरडईचा चिक आहे, काल मी कुरडया केलं आहे, त्याचा थोडासा चिक ठेवला आहे यामध्ये टाकण्यासाठी, म्हणजे आपल्या पापड्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर हा चिक यामध्ये टाकून घेते मी, थोडासा ठेवला होता मी. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आदण ठेवलेलं आहे चुलीवर, 1 ते 2 कळशा ठेवलं होतं, त्यातलं थोडंसं पाणी काढून ठेवलं मी. आणि यामध्ये थोडीशी जिरी, तीळ, तेल आणि मीठ टाकलेलं आहे. तर आदण आलेलं आहे, त्यामध्ये ओतून घ्यायचे. छान खळखळ पाणी उकळल्यानंतर यामध्ये टाकायचे, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत. तर पटपट पटपट चाटूच्या साह्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गाठी होत नाहीत आणि आपला तांदळाचा चिक एकदम छान असा पांढरा शुभ्र होतो. तर अशा पद्धतीनं हटवून घ्यायचे, म्हणजे गाठी तयार होत नाहीत. जाळ थोडासा कमी केला आहे, खालून चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं जाळ थोडासा कमी केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हटवून घ्यायचे. पाणी काढून ठेवले, नंतर आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये टाकायचे. तर अशा पद्धतीनं चाटूचा वापर करून छान असं हटवून घेतले. घट्ट झालेला आहे थोडासा, याला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळं जर आणखीन पाणी टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो. तर अशा पद्धतीने छान असा पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. चाटूचा वापर करून छान असं हटवून घेतले आणि थोडंसं पाणी टाकले, कारण आणखीन शिजायचं आहे. याला 1 तास लागतो शिजण्यासाठी. गौराच्या हारावर छान असं शिजून द्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं पाणी टाकते मी, कारण आपण या पापड्या थापून घालणार आहोत, त्यामुळे थोडासा घट्टच हवा चिक आपल्याला, जास्त पातळ नको. तर झाकण ठेवून आता गौराच्या हारावर 1 तासभर छान असं शिजून द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपण त्याला थोडासा हलवून घेतला आहे. तर वरती आणलेलं आहे टेरेसवर. तर पापड्या घालायला सुरुवात केली आहे. पोळपटावर छान असा कपडा घेतला आहे आणि त्या कपड्यावर थोडंसं चिक घ्यायचं आहे तांदळाचा, आणि हाताच्या साह्यानं थापायचे. हात थोडासा वला करून घेतला आहे. तर आम्ही सगळ्या एकत्र येऊन असं उन्हाळ काम करतो, एक एक जणीचे एक एक दिवशी करतो, म्हणजे काम पण पटकन होतं. उन्हाळ काम सगळ्यांचं चालू असतं, एक बरोबरच करतो. तर सगळे आम्ही वरती टेरेसवर आलेलो आहे आणि अशा पद्धतीनं तांदळाच्या पापड्या थापून घालतो आहे. पळीच्या साह्याने पण घालतात, परंतु जर थापून घातल्या तर ते भाजून पण खाऊ शकतो आपण आणि तळून पण खाऊ शकतो. तर मुलं पण कळणी असे उभं राहून सारखं बघत होते की काय करत होते ह्या. सकाळी 9 वाजलेले आहेत, जास्त ऊन नाही आहे, कोवळं ऊन आहे, तोपर्यंत पटपट पटपट घालून घेतो आणि नंतर मग दिवसभर छान अशा वाळतात त्या उन्हामध्ये.
तर अशा पद्धतीनं कलर मिक्स करून पण आपण वेगवेगळ्या कलरच्या पापड्या करू शकतो। तर हा पिवळा कलर आहे तो टाकलेला आहे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि नंतर आपण अशाच पद्धतीनं पापड्या घालायच्यात। जे कलर आपल्याला आवडतील त्या कलरचा आपण वापर करू शकतो। थोड्याशा जाड आहेत कारण भाजताना हारावर जळतात जर पातळ घातल्या तर। एकदम पटपट पटपट होत आहेत कारण चिक खूप छान असं झालेला आहे। वरती हवा असल्यामुळं जास्त काही आवाज येत नाही आहे। तर सगळे आम्ही घालून घेतोय पापड्या। जो आपल्याला कलर आवडेल त्या कलर वापरायचा आहे आपण, पांढरा पिवळा येलो। आणि अशा पद्धतीनं कपड्याच्या साह्यानं पटपट होतात, थोडासा ओला कपडा करायचा आणि त्याच्यावर पीठ घेऊन नंतर थापून त्या घालायच्यात। तर अशा पद्धतीनं सर्व पापड्या घातलेल्या आहेत, रंगबिरंगी छान अशा दिसत आहेत। तर आज दिवसभर वाळून द्यायच्या, संध्याकाळी यावर थोडंसं पाणी टाकून नंतर ह्या काढून घ्यायच्या। तुम्हाला जर अशा उन्हाळकामाच्या वेगवेगळ्या रेसिपी हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।